नमस्कार, कल्पनाज किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज मी तुमच्याबरोबर एक वेजिटेरियन रेसिपी शेअर करणार आहे आणि महाराष्ट्रीयन रेसिपी नाही आहे ही, ही सिंधी कम्युनिटी जी बनवते कोकी, ही रेसिपी शेअर करणार आहे। इट्स कॉल्ड सिंधी कोकी। खूपच सोपी आणि लहान मुलांच्या डब्यात देऊ शकाल किंवा नाश्त्यासाठी खायला ब्रेकफास्ट एकदमच उत्तम आहे। तर चला आपण बघूया साहित्य काय लागते या कोकी बनवायसाठी। कोकीसाठी साहित्य बघूया आपण। मी ते 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ओवा आहे हा 1/2 चमचा, 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतले, 1 चमचा मीठ, 1 कांदा बारीक चिरले आणि 1 कप कोथिंबीर बारीक चिरले। तेल वापरणार आहे मी आणि मग कोकीवर लावायसाठी हे आपलं साजूक तूप। तर पहिला हे पीठ घेतले, ह्याच्यामध्ये आपण तो ओवा घालूया, हिरवी मिरची, मीठ, कांदा, कोथिंबीर सगळं एक नीट मिक्स करून घ्या। आता आपण तेल घालूया, 3 टेबलस्पून तेल घातले मी। आता काय घालायचं आपल्याला? पाणी। मी आता इथे 2 कप पाणी घेतले आहे पण आपल्याला सगळं 2 कप पाणी लागणार नाही, तर आपण काय करायचं एका वेळी थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळा। आपण आपण नेहमीच आपण चपात्या करायला मळतो तसंच, हां एकदम पातळ नाही झालं पाहिजे, आणखीन एकदम घट्ट पण नाही झालं पाहिजे। आणि लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये कांदा आहे तर कांद्याला पाणी सुटते, तर त्या अंदाजाने तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घाला। थोडंसं तेल परत घ्या हातावर आणि चोळा पिठावर झालं आपलं कोकीचं पीठ आहे तर तयार आहे। 1/2 ते 1/2 कप पाणी लागलं आपल्याला। कोकीचं पीठ तयार, 9-10 कोकी तुम्हाला मिळतील 2 कप पीठ घेतल्यावर। आता तवा मी तापत ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकतात मी आता 9 गोळे केलेले आहेत या पीठाचे। आपण चपाती करायला जसं घेतो पीठ तसं मी थोडंसं इथे पीठ घेतलेलं आहे दुसऱ्या ताटामध्ये आणि अलगत आताने आता मी कोकी लाटणार। दही लाटण्यावर घ्या अशी, इथे तवा ठेवलेला आहे मी तापत, तुम्ही अशीच लाटण्यावरून तव्यावर टाकू शकता। झालं मंद आचेवर हे आता शिजू दे।
मी मंद गॅसवर ही शिजवते. मी त्याच्यावर आपलं साजूक तूप लावते. दुसऱ्या पत्र्या लावून घेते मी तूप. दिसते का तुम्हाला आपली कोकी तयार झाली. आता आपण ही तव्यावरून काढून ठेवू. सगळ्या बाजूने नीट शिजलेली दिसते. झाली आपली एक कोकी तयार. लहान मुलांच्या डब्यात द्यायसाठी पण हे एकदमच छान आहे. आणि या छोट्या डब्बीमध्ये मी आता हे केचप घालीन. डबा तयार. बरं मित्रांनो, आवडली का ही सिंधी कोकी? एवढी सोपी आहे ही सिंधी कोकी करायला. तुम्ही ही नुसती खाऊ शकता किंवा दह्याबरोबर खा, केचप बरोबर खा. आणि लहान मुलांच्या डब्यात देताना तुम्ही त्यांना टोमॅटो केचप दिलं तर त्यांना खूप आवडेल ही कोकी खायला. मला तर ती कोकी दह्याबरोबर खायला आवडते. तर करून पहा, तुम्हाला पण आवडेल ही कोकी. आणि हां, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन प्रेस करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर ही सोपी सिंधी कोकी. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.